हेलो फ्रेंड्स, कुक एंड एन्जॉय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चॉकलेट केक पाहणार आहोत, पण आगळ्या वेगळ्या पद्धतीचा चॉकलेट केक पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओकडे वळूया। इथे मी चॉकलेट बेस अनमोल्ड करून घेतला। तयार झालेला बेस चांगल्या प्रकारे स्पॉन्जी झालेला आहे। ह्या बेसला दोन भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकूने कट करू शकता किंवा दोऱ्याने कट करू शकता। दोऱ्याने बेस कसा कट करायचा ह्या आधी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तो व्हिडिओचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता एक बेस घेऊन त्यावर शुगर सिरप सर्व करून घ्यायचा आहे। त्यानंतरनं आपल्याला चॉकलेट केकला ट्विस्ट देण्यासाठी स्ट्रॉबेरी क्रस्टचा यूज करायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्ट्रॉबेरी क्रश यूज करून झाल्यानंतरनं क्रीम अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतरचा बेस ठेवून सेम प्रोसेस फॉलो करायचा आहे। क्रीम अप्लाय करून झाल्यानंतरनं परत एकदा स्ट्रॉबेरी क्रशचा लेअर अप्लाय करून घ्यायचा आहे। अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कुक एंड एन्जॉय चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला बेल आयकॉन ही क्लिक करा। त्यामुळे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चांगल्या पद्धतीने आयसिंग करून घ्यायचं आहे। आयसिंग करून झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला केक सेट करायला ठेवून घ्यायचा आहे। आपला केक सेट होईपर्यंत आपण ग्लेज तयार करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला 50 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड लागणार आहे। त्यामध्ये 2 चमचे ग्लेज, 2 चमचे दूध मिक्स करून तयार केलेला ग्लेज चाळून घ्यायचा आहे आणि दोन पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे। मी इथे लाल आणि पांढरा कलरचा कॉम्बिनेशन करून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही कलर कॉम्बिनेशनचा यूज करू शकता। हा रेड कलरचा ग्लेज आपल्या केकवर हळूवारपणे ओतून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे। ह्यावर आपण तयार केलेला व्हाईट ग्लेजचा थेंब थेंब सोडून प्रिंटेड असे डॉटेडचा डिझाईन तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही असे लाईन्ससुद्धा करून घेऊ शकता। सगळ्यात शेवटी बेकरीसारखा फायनल टच देण्यासाठी साईडला बारीक डिझाईन करून घ्यायचा आहे। त्यानंतरनं केकवर आपल्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करून घ्यायचं आहे। आजचा हा आपला केक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।